शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात एका केटरिंग व्यावसायिकाने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आता हा वाद आपापसात मिटल्याचं सांगत केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांनी आपली तक्रार मागे घेतली. या संबंधीचे पत्र त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिले. काही दिवसांपूर्वीच केटरिंग व्यावसायिक आणि आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यामध्ये फोनवर पैशांच्या संदर्भात बाचाबाची झाली होती. यावेळी आमदार पुत्राने केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर व्यावसायिकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मात्र आपापसात हा वाद मिटला असून व्यावसायिकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार मागे घेण्यात यावी असं पत्र दिलंय. मी त्रिशरण सत्यमान गायकवाड, आनंद केटरचे संचालक. माझा आमदार संजय शिरसाट साहेब यांच्यासोबत 2017 व्यवहार संपलेला आहे. आता मी माझी तक्रार वापस घेतलेली आहे. माझ्याकडून व्हायरल झालेल्या नगरसेवक सिद्धांतभाऊ शिरसाट यांच्या ऑडिओ क्लिपची माझ्याकडून व्हायरल झाली आहे व विरोधकाकडून जी व्हायरल झालेली आहे, त्यामुळे त्यांची जर बदनामी झाली असेल तर मी माझा असा कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता. आणि जर माझ्याकडून जर त्यांची बदनामी झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.